ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। गेल्या वर्षभरापासून ससून रुग्णालयामधील कोविड नॉन कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या 450 अधिक निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। ससूनमधील निवासी डॉक्टर हे गेल्या वर्षभरापासून कोविड आणि नॉन कोविडसाठी काम करत आहेत। हे काम करत असताना त्यांना दिले जाणारे इतर प्रशिक्षण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। जर त्यांना इतर प्रशिक्षण मिळाले नाही तर भविष्यात पब्लिक हेल्थवर याचा परिणाम होईल। अभ्यासाचे एक वर्ष फक्त कोविड ड्युटीमध्ये गेले आहे। वर्षभर आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे। त्यांच्या हातात एका वर्षाचा कालावधी होता। या काळात प्रशिक्षित MBBS डॉक्टरांची नियुक्ती शक्य होती, मात्र प्रशासनाने तसे केले नाही। आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे। या दुसऱ्या लाटेतही आम्हाला कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। सरकारने लवकरात लवकर आमचे प्रशिक्षण सुरू करावे अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे। वर्षभरापासून आम्ही कोविड ड्युटीबरोबरच नॉन कोविड रुग्णांसाठी काम केले आहे। 18-18 तास आम्ही काम केले आहे, याचा आमच्यावर खूप मोठा ताण आहे। आम्हाला आमच्या अभ्यासात लक्ष देता येत नाही अशा तक्रारी निवासी डॉक्टरांच्या आहेत। मी डॉक्टर ज्ञानेश्वर जामकर निवासी शिकाऊ डॉक्टर आहे। तर ॲक्च्युली आम्ही एक वर्षापासून काम करत असताना शासनानं कोणतीही तयारी केलेली नाही, पूर्वतयारी केलेली नाही आहे। तर आमच्यावर सगळ्या कोविड ड्युटीचा ताण येतोय। सोबत आमचं अकॅडमिक लॉस खूप मोठं होतं। आमचं जे ट्रेनिंग आहे त्यांचा खूप मोठा एक आमचा 3 वर्षाचा ट्रेनिंगचा पिरियड असतो, त्यातला 1 ते 1.5 वर्षाचा ट्रेनिंगचा पिरियड आम्ही वाया घालवलेला आहे। तर आता आम्ही भविष्यात इनकॉम्पिटंट डॉक्टर म्हणून बाहेर पडण्याची आम्हाला भीती वाटत आहे। तर संप म्हणण्यापेक्षा आम्ही आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन लवकरच आंदोलनाचा 7 दिवसाचा आमच्या सेंट्रल मार्डने इशारा दिलेला आहे। 7 दिवसात जर या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक शासनानं विचार केला नाही तर लवकरच आम्ही मोठं आंदोलन महाराष्ट्रभर उभारण्याचा आमच्या सेंट्रल मार्डचा विचार चालू आहे।